नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ बालमित्रांनो यामध्ये आपल्याला वृत्तपत्रांचे कार्य समजून घ्यायचं आहे याच काळात म्हणजेच स्वातंत्र्य चळवळीचं युग सुरू झालेलं होतं या काळामध्ये इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली म्हणजे इंग्रजी भाषा भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू झालं होतं त्यामुळे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे भारतामध्ये प्रसिद्ध होऊ लागली त्याचबरोबर प्रादेशिक भाषेमधूनही वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली या वृत्तपत्रामधून भारतीयांमध्ये राजकीय जागृती तसेच सामाजिक जागृती होऊ लागली राजकीय जागृती म्हणजेच काय तर या देशावर इंग्रजांना राज्य करण्याचा अधिकार नाही आपला देश महान आहे आपल्या देशाची संस्कृती फार जुनी आहे अशा देशावर आपलं आपणच कारभार केला पाहिजे आपणच सक्षम आहोत ही भावना समाजामध्ये बळावली आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली तर अशा या काळामध्ये बालमित्रांनो दर्पण प्रभाकर हिंदू अमृत पत्रिका केसरी मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली टीका म्हणजेच काय तर सरकारचे धोरणं कसे चुकीचे आहेत असं त्यामध्ये लिहिलं जाऊ लागलं आणि त्यामुळे जनतेमध्ये एकी वाढत गेली आणि स्वातंत्र्य चळवळीच्या युगास त्या ठिकाणी पूरक असं वातावरण तयार झालं धन्यवाद